न्याय मिळालेला आहे आणि दुसरं असं होतं की ही जी शिक्षकांची समस्या आहे की नोकरी पाहिजे त्यावेळेला अमुक ठिकाणी रुजू व्हायचं आणि नंतर आपल्या मूळ ह्याच्यामध्ये जायचं, याचा विचार करून आम्ही एक असा विचार करतोय की भरतीच्या वेळेला डिव्हिजन लेवलला भरती करायची, जे डिव्हिजन ते सिलेक्ट करतील त्या डिव्हिजनमध्ये त्यांना परमनंटली राहायला लागेल. आपण डिस्ट्रिक्ट वाईज किंवा गावाप्रमाणे भरती करू शकत नाही, त्याच्यामुळे जो मूलभूत हक्क आहे सर्वांना नोकऱ्या त्याच्यावर गदा होऊ शकेल, परंतु त्यांनी आपली डिव्हिजन चूज करायला लागेल. ही सिस्टम मी पूर्वी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही ती सिस्टमप्रमाणे करू, जेणेकरून हे जे काय होतं की एकाच डिव्हिजनमध्ये म्हणजे एका रेव्हेन्यू डिव्हिजनमध्ये कमी शिक्षक दिसतात किंवा नोकऱ्यांच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे, तर तो आम्ही निर्णय जवळजवळ घेतलेला आहे आणि आमच्या नवीन भरतीच्या वेळेला आम्ही त्याचा अंमलबजावणी करू. आणि आता जी काही तुटी आहे आपल्याकडे शिक्षकांच्या मध्ये, मार्च महिन्यापर्यंत सगळे शिक्षक भरले जातील, निदान 50% भरती आम्ही मार्चपर्यंत पूर्ण करू. आता 2-3 महिन्याचाच पिरियड आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यामधून कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. माझी विनंती आहे की मार्च महिन्यापर्यंत आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करू, अपॉइंटमेंट देऊ आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी कुठलीही समस्या शिल्लक राहणार. पण मंत्री महोदय, ज्या जिल्ह्यामधले शिक्षक करून देतील, आपण दुसरा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो शिक्षकांच्या संदर्भातला आहे. शिक्षकांची भरती आम्ही लवकरच सुरू करतोय आणि पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला पुरेसे शिक्षक दिले जातील, कारण फेब्रुवारीपर्यंत आमच्या ज्या परीक्षा असतील त्या पूर्ण होतील, मार्चमध्ये आम्ही अपॉइंटमेंट देऊ आणि पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही त्याची पूर्ण पूर्तता करू. अध्यक्ष महोदय, काही शिक्षक हे मुंबईमध्ये अतिरिक्त झालेले आहेत, त्याच्यामध्ये उर्दू टीचर्स आहेत का मी बघून घेईन आणि त्यांची रिक्वायरमेंट काही मराठी आणि काही उर्दू अशी आहे, तर त्याच्यामधले जेवढे अतिरिक्त झालेले असतील आणि जे भिवंडीला जायला तयार असतील त्यांना मी ताबडतोब भिवंडीला पाठवण्याची व्यवस्था करेन. आपल्याला हे तर मी ताबडतोबच सूचना देईन आणि सर्वसाधारणपणे ते जर तयार झाले तर 1 महिन्याच्या आतमध्ये ही कारवाई होऊ शकेल. दुसरा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की याचं कोऑर्डिनेशन कसं. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.